केळीच्या पानाची मुख्य शीर तिचा एक 8-10 इंच लांबीचा तुकडा घेऊन त्याला अंदाजे निम्म्यापर्यंत दोन छेद द्या. बाहेरचे दोन्ही छेद बाहेरच्या बाजूला वळवून घ्या, म्हणजे डावीकडचा छेद डावीकडे वळवा, उजवीकडचा छेद उजवीकडे वळवा, म्हणजे दोन्ही छेद थोडेसे लवचिक असतील असे पहा. आता त्याचा पाया धरून जर हलवलं तर छानपैकी टिकटिकी किंवा ठकठकी वाजते. तुम्ही कदाचित म्हणाल काय हे शाळेतल्या पोरांसारखं चाललंय, खरं तर त्यांच्याच करता आपण कामं करतोय. ह्या कोरोनाच्या दहशतीमुळं गेले 7-8 महिने झाले शाळा बंद आहेत. विद्यार्थी आपल्या सवंगड्यांबरोबर शाळा सोबत्यांबरोबर नाही आहेत, त्याच्यामुळं शाळा सोबत्यांकडून जे शिकतात ज्याला इंग्रजीमध्ये पियर इंटरॅक्शन म्हणतात ती सध्या बंद आहे, म्हणून त्यांच्याकरता आपण कामं करतो. केळीच्या देठाचं टिकटिकी आपण बघितली, आता आपण बोगनवेलियासारख्या पानाचे फटाका बघणार आहोत. हाताची मूठ अलगद वळून त्यावर बोगनवेलीचं पान ठेवा आणि दुसऱ्या हाताने त्या पानावर फटका मारा. आणखी एकदा करतो, आणखी एक प्रकारे आपण मगाशी पान वर ठेवलं होतं, आता मुठीच्या आतमध्ये ठेवू आणि मागच्या बाजूनी फटका देऊ.